नमस्कार। महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार, शरद पवारांच्या भेटीवर अमित शहाचं सूचक वक्तव्य, चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा आहे। आता यासंबंधी खुद्द अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलं आहे। अमित शहा यांनी दिल्लीत माध्यमाशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहे। अमित शहा यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटीवर या भेटीबाबत प्रश्न विचारला असता सर्व काही जाहीर करण्यासारखं नसतं असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे। अमित शहाचं वक्तव्य हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर शिक्कामोर्तब करणार असल्याची चर्चा आहे। यामुळे महाराष्ट्रात आता राजकीय भूकंप येणार का असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काही दिवसापूर्वी अहमदाबादला गेले होते। अहमदाबादमध्ये त्यांची भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे। एका गुजराती वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे। त्यावरून अमित शहा यांना आज दिल्लीत प्रश्न केला असता सर्व काही जाहीरपणे सांगायचं नसतं असं अमित शहा यांनी सांगितलं आहे। याआधी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अमित शहा यांची भेट झालीच नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता। सोशल मीडियात सुरू असलेल्या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं मलिक यांनी सांगितलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।